candidate from Mormugao constituency, Sankalp Amonkar, has filed complaint before returning officer Mormugao alleging intimidation of government officers to vote for BJP on postal ballot. Addressing a press conference in Baina, Congress leaders alleged that they have received complaint from several government employees that BJP candidate Milind Naik and his councillors have been intimidating them to vote for BJP using postal ballot. बरे भाषेन इलेक्शन झाले, स्मूथ इलेक्शन झाले. काय पॉलिसी इश्यू जायनासताना जे मुरमगोवा एक कॉन्स्टिट्युएंसी असलेली जेजर सगळ्यांचे लक्ष असलेले आणि लोक तेजेर नजर दवरून आसलेले बट आमच्या मुरमगोवच्या लोकांनी त्या फावटी इलेक्शन बऱ्या भाशेन झालें. आयचो जो विशय आसा आमच्या प्रेस कॉन्फरन्सार तो विशय म्हणटा तो पोस्टल बॅलट्स वोट्स. तुमकां खबर आसतलें सगळ्यांक जे आमचे गव्हर्मेंट सर्वंट आसा जे आपले ड्युटीचेर आसता गव्हर्मेंट ड्युटीक तेज्या लागून तांकां जो वोट आसता तेंचो तो तांकां पोस्टल बॅलटाचे थ्रू कास्ट करचो पडटा. आयज मुरमगोवा कॉन्स्टिट्युएंसीन तशेंच बाकीचे गोंयान सुद्दां पोस्टल बॅलट वोटर्स आसा गव्हर्मेंट सर्वंट आयज खंय तरी अशें दिसून येता की तांकां दबाव घातलेलो जाता, तांकां प्रेशरायज करपाक लागलेले आसा. कित्याक सद्या हे आउटगोईंग सरकार आसा हे भारतीय जनता पार्टीचे, तांचे आमदार, तांचे एक्स मिनिस्टर, तांचे चीफ मिनिस्टर, तांच्या पार्टीचे लिडर्स, तांच्या पार्टीचे अध्यक्ष असे सगळे जण मेळून हे पोस्टल बॅलट वोटर्स आसा पळय तांचेर खंय तरी दबाव घालपाक लागलेले आसा. तुमकां उगडास करपाक सोदता हांव गेल्या इलेक्शनाक 2017 जेन्ना इलेक्शन झालें मुरमगोवाचें तेन्ना सुद्दां मुरमगोवाचें इलेक्शनाचो जेन्ना रिजल्ट येयलो तेन्ना हार्डली थोड्या वोटाक हांव फाटी उरलो. बट तेन्ना सुद्दां तेन्नाचो एक्स मिनिस्टर तेणेन आपलो इन्फ्लुयन्स आपलो प्रेशरायज करून वोटरांक आपल्या ऑफिसान हाडून आपल्या घरा कडेन हाडून आपल्या फुड्यान उड मारपाक लायले आनी तेजे लागून मुरमगोवाचे जेन्ना पोस्टल बॅलट वोट काउंट जाले जाल्यार ताका मॅक्सिमम वोट पडले आनी तेजे लागून हांव खंय तरी फाटी पडलो आनी आमची डिफीट जाली. आयज परत 2022 इलेक्शनाक परत सेम घडपाक लागलेले आसा. आयज परत हो आवट गोईंग MLA एक्स MLA जो पयली मिनिस्टर आसा ताका रिजायन जावचो पडलो मुरमगोवचो, तो परत ती टॅक्नीक यूज करपाक लागलेलो आसा आनी जे पोस्टल बॅलट वोटर्स आसा तांकां प्रेशरायज करपाक लागलेलो आसा ह्या गव्हर्मेंट सर्वंटाक आनी तांकां सगळ्यांक आपल्या घरा कडेन आपल्या ऑफिसांत आफोवपाक लागलेलो आसा, तांकां फोर्स करपाक लागलेलो आसा आनी तांकां आपल्या फुड्यान वोट मारपाक लावपाक लागलेलो आसा. तांकां स्वता एक्स MLA एक्स मिनिस्टर आपल्या ऑफिसान आपयता, आपल्या घरा कडेन आपयता आनी आपल्या फुड्यान टीक करपाक लायता. सो तो प्रेशराच्या अंडर ताका वोट सुद्दां मारपाचो ना जाल्यार तो प्रेशराच्या अंडर खंय तरी ताका त्या एक्स मिनिस्टराच्या फुड्यान एक्स आमदाराच्या फुड्यान वोट मारचो पडटा आनी हें काम करपाक ताणें आपल्याच लोकांक घातलेले आसा जे गव्हर्मेंट सर्वंटाक ताणें कोणाक थोड्यांक कामाक लायलेले आसा, स्पेशली पुलिसांक कॉन्स्टेबलांक. हे कॉन्स्टेबल वचून वचून ते पोस्टल वोटर्स कोण आसा तांकां घेवन घेवन तेज्या ऑफिसांत व्हरता, तेज्या घरा कडेन व्हरता आनी तांकां सांगता ते कितें जो कॅन्डिडेट आसा तेज्या फुडल्यान वोट मारपाक. सो अशी परिस्थिती आयज आमच्या मुरमगोवा कॉन्स्टिट्युएंसीन जाल्लेली आसा आनी स्वता जे काउन्सिलर आसा तेजे BJP जे लिडर्स आसा ते सगळे जाण तांकां फोन करपाक लागलेले आसा जे आमचे गव्हर्मेंट सर्वंट आसा आनी तेंचे पोस्टल बॅलट वोटींग रायट आसा तांकां. आयज काउन्सिलर आपल्या आपल्या वॉर्डांत जितले पोस्टल बॅलट वोटर्स आसा तांकां सगळ्यांक कॉन्टेक्ट करपाक लागले आसा, तांकां फोन कॉल करपाक लागलेले आसा, तांकां आफोवपाक लागलेले आसा. त्याच प्रमाणे तेंचे BJP लिडर्स सुद्दां आसा ते सुद्दां फोन करपाक लागलेले आसा, तांकां कॉल्स वयता आनी तांकां आफोवपाक लागलेले आसा अशी खुबशी कंप्लेन येयलेली आसा आनी ही कंप्लेन आमी आतां आमचे रिटर्निंग ऑफिसर आसा आरोप आमचो मुरमगोवाचो ताका आमी ही कंप्लेन दिलेली आसा. ताका आमी मेन्शन केलेले आसा सगळे डिटेल्स तेजे कडेन आनी CC कॉपी आमी केलेली आसा आमचो डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर साउथ गोवाचो प्लस आमचे चीफ इलेक्शन ऑफिसर आल्तीन आसा ताका दोघांकूय आमी CC केलेली आसा. कितें मुरमगोवान आयज अशें अशें घडपाक लागलेलें आसा
म्हणून आम्ही कंप्लेंट फाईल केलेली असा. आणि जो नंबरा वरसून त्याला कॉल येतात ती सुद्धा आम्ही कंप्लेंटीत मेन्शन केलेली असा. तो नंबर जाऊन असा 9168527327 असो नंबर असा. ह्या नंबरातून कॉल येऊक लागलेले असा त्या लोकांक की बाबा तुमकां साहेबान हांगा आफयलेले असा, ऑफिसान आफयलेले असा, थोड्यांक घराकडे आफयलेले म्हणून असा. आणि त्या प्रमाणे त्यांना थंय आफोवपाक लागले असा. सो आयज खूप वायट दिसता कित्याक आयज ज्यांचो रायट असा, वोटींग रायट असा, त्यांना खंय तरी हे बीजेपीचे गव्हर्नमेंट, सध्या हांव त्यांना आउट गोईंग म्हणटा बीजेपीचे गव्हर्नमेंट असा पण ते प्रेशरायज करपाक लागलेले असा. आणि त्यांना खंय तरी फोर्स करपाक लागलेले असा की बाबा वोट कर म्हणून. आयज इट इज नॉट जस्ट अ व्हायोलेशन ऑफ मॉडल कोड ऑफ कंडक्ट बट व्हायोलेशन ऑफ फंडमेंटल राईट ऑफ दीस गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. आयज त्यांचा खंय तरी अधिकार हे दामपाक सोदता. आणि त्यांना जो फ्रीडम असा ज्यांना जाय त्यांना वोट करपाक, त्यांना ते वोट करपाक खंय तरी फाटी सरपाक लायता. आणि त्यांना प्रेशरायज करून त्यांना आपल्या फुडल्यान वोट मारपाक लायता. कॉन्फिडन्स असलेले तरी इतले येतले बट खंयच्या तरी बायल्या फाटल्या दारांसून त्यांच्यानी सत्ता येलेली गेल्या फावटी. आणि हे पोस्टल बॅलेटांसूनच येलेली त्यांच्यानी. सो ह्या फावटी त्यांच्यानी कितली नाटकां केली, किरो केले म्हणून ह्या फावटी लोकांनी थरलेले असा. आमचे सड्याकार जेटी बोगदा बाय देस्तेरो बायना सगळ्या लोकांनी धरिल्ले असा की ह्या फावटी त्याला घरा धाडपाचे म्हणून. त्याने कितली नाटकां केली आणि असली फटींगपणाचे टॅक्टिक्स यूज केली सुद्धा त्या तो कसोच जिंकूंक शकपाना. आणि ह्या फावटी जे विजय असा ती काँग्रेस पार्टीची जातली आणि आमची जातली. बीजेपीचं गव्हर्नमेंट ते खंय तरी जाणा की बाबा आमची डिफीट जावपाची असा. त्याच्या लागून आयज ते गव्हर्नमेंट जे वोटींग असा ते मॅक्सिमम वोटींग ते आपल्या सायडीक जावचे म्हणून हे सगळे ह्यांना वोटर्सांक यूज करपाक लागले असा, त्यांना प्रेशरायज करपाक लागले असा, हे करपाक लागले असा. सो आयज आम्ही डिमांड करता की जी आम्ही कंप्लेंट आरोकडे दिलेली असा, आमच्या डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसराकडे दिलेली असा, तसेच आमचे स्टेट इलेक्शन कमिशनांक दिलेले असा की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन हेजेर जावचे. टू बी कंडक्टेड अँड नेसेसरी ॲक्शन टू बी टेकन अगेन्स्ट द कल्प्रिट. हे लोक जे कोण फोन करता त्यांचे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन जाऊन त्यांचे इन्क्वायरी जाऊन त्यांचे बाबा हे जे कल्प्रिट असा पण त्यांना खं तरी बाबा हिंचे ॲक्शन जाऊचे म्हणून आम्ही डिमांड केलेले असा आमचे कंप्लेनी भीत बरोबर. आणि तसेच आम्ही एक दुसरो डिमांड करता की जे गव्हर्नमेंट सर्वंट असा आणि बॅलेट पोस्टल बॅलेट वोटर्स जे असा पण ते खं तरी या इलेक्शन कमिशनान हे सगळ्या कॅन्डिडेटांक हे पब्लीक करचे. कित्याक आयज आमकां खबर ना, म्हाज्या कॉन्स्टिट्युन्सीन म्हाकाच खबर ना कितले बाबा आमचे पोस्टल बॅलेट वोटर्स आसा ते. आयज कोण कोण ते पोस्टल वोटर आमकां खबर ना. तो म्हाजो अधिकार एज अ कॅन्डिडेट, म्हाजो अधिकार कित्याक बाबा म्हाका कळोंक जाय बाबा खंयचे हे पोस्टल वोटर्स आसा ते, कोण हे वोटींग करतले. कित्याक म्हाजो अधिकार जाता कित्याक हांवूय वचून ताका रिक्वेस्ट करूंक शकता बाबा तुमचो वोट म्हाका मारा म्हणून. सो आयज आमकां ते लिस्ट आमकां आयज मेळना, आयज ते पब्लीक करना. बट भितरल्यान जो बीजेपीचो सरकार आसा त्यांच्या सगळ्या कॅन्डिडेटा कडेन हे लिस्ट पावलेले असा. आणि आयज त्यांचे कडेन लिस्ट पावलेले असा, कसे पावलेले असा ते तुमकां खबर आसा. कित्याक ते आयज सत्तेर असल्या कारणान ते आयज आमचे डेप्युटी कलेक्टर जावं, मामलेदार जावं, बाकीचे हेंचे सगळ्यांचेर प्रेशरायज केलेलो असा. आणि त्यांच्यानी ते लिस्ट आपल्या कडेन घेतलेले असा. आयज त्यांचे कडेन लिस्ट असल्या कारणान ते सगळे जे गव्हर्नमेंट सर्वंट असा, जे पोस्टल बॅलेट वोटर्स असा, त्यांना फोन करून आफयता. सो हांव डिमांड करता की बाबा बेगीनच्या बेगीन ही जे लिस्ट असा ते आमकां सगळ्या कॅन्डिडेटांक पब्लीक करचे म्हणून. आणि त्याच प्रमाणे हांव सगळ्या पोस्टल बॅलेट वोटर्सांक रिक्वेस्ट करपाक सोदता, अपील करता सगळ्या गव्हर्नमेंट सर्वंटांक, तुम्ही खंयच्याच दबावाचेर येनासतना, खंयच्याच प्रेशराचेर येनासतना तुम्ही तुमचो जो वोट असा तो तुमकां जाय त्या प्रमाणे कास्ट करा. कित्याक तो तुमचो एक फंडमेंटल रायट, तो रायट तुमचो कोणूच व्हरोंक शकना. आणि केन्नाच तुम्ही कोणाचे प्रेशराईज जाऊ नका. आणि तुम्ही जाता तितले बेगिना, कित्याक तुमकां वोटींग राईट अप टू 10 मार्च पर्यंत असा. बट 10 मार्च पर्यंत तुम्ही रावनासतना कित्याक हे लोक तुमकां प्रेशरायज करपाक सोदता, तुम्ही जाता तितले बेगिना तुमचो वोट कास्ट करचो म्हणून हांव त्यांना सगळ्यांक अपील करता आणि रिक्वेस्ट करता. अबॉविटी वोटर्स डिसेबल बी त्यांना बरी वोटींग प्रोसेस केला गव्हर्नमेंटान केडीओ आणि त्यांच्या वांगडा आरओ गेल्या प्लस बुथा वयले पार्टीचे पॉलिटिकल पार्टीचे लोकांक रिप्रेझेंट करपाक लागले. आणि त्यांच्यानी घराकडे वचून त्यांना फ्रीडम दिले, प्रायव्हसी फ्रीडम, इट इज कॉन्स्टिट्युशनल फ्रीडम विदाउट फेअर अँड फ्री इलेक्शन जावपा जाय म्हणून. आणि त्या लोकां वांगडा रावून त्यांच्यानी जाणटेल्या लोकांनी आपल्याक जाय तसो बॅलेट पेपर त्यांना दिला, त्याचेर त्यांच्यानी वोट केलो. आता सेम प्रोसेस हांगा जाऊंक जाय आसलो.
ॲक्च्युली त्यांच्यानी एसेन्शियल सर्व्हिस 61-62 पोलिसमॅन असले, त्यांच्या खातीर 3 दीस त्यांच्यानी आमच्या ऑफिसान कलेक्टर ऑफिसान वोटींग करपाले आणि ते लोक येऊन वोटींग करतले. वेरॅज इन दीस प्रोसेस जे लोक ड्युटीचेर आहात ऑन बॅलेट पेपर वोटींग आतात, त्यांना लास्ट टायम तसेच केले. आमकां सगळ्यांकडे न्यूज आयली, त्यांना थ्रेटनिंग दिली की बाबा तुका कामाक लायलो, आणि हो प्रोसेस परत चालू केला. बिकॉज त्यांचे पायांची सकाळी जमीन हालेली असा, दिल्ली असा, कालचे इलेक्शन ज्या प्रमाणे झाले आणि पर्सेंटेज ऑफ वोटींग सगळे लोक निश्चित गव्हर्मेंटाचे करून जो 81% जो प्रोसेस झाला मुर्मू कॉन्स्टिट्युएंसीन, जाल्यार तो प्रेझेंट त्यांचा बीजेपीचा MLA असा तो भिल्लो असा. आणि त्या भयाच्या कारणान हो आता लोकांना भय घालता आणि आमकां जसे इंटिमेट केला, लोकांनी सांगला की ते भिल्ले असा आणि जो प्रोसेस जे त्यांनी दौरला तो आपल्या घराकडे आपयता आणि आपल्या वजीर त्यांना लोकांक सांगता, म्हणजे तो आपल्या पोलिसांकडून यूज करता, आपल्या वर्करांकडून यूज करता की बाबा तुम्ही साहेबान तुका कामाक लायला आणि तू वचून साहेबाक सांग ना साहेब तुझेर बेजार जातलो आणि त्याका व्हरून तो फोटो मारना जाल्यार फोटो मारून त्याका टीक धाड नाजाल्यार तो टीक करूंक लायता. सो हेचेर आमचा निषेध असा आणि गव्हर्मेंटाचेर इमिडिएटली ॲक्शन घेऊचे ना जाल्यार हेचेर रिपूल करपाचे आमची अशी मागणी करतले आम्ही. जाल्यार ज्या जशेच आयला आम्ही अपील करता लोकांक की ह्यांच्या दबावाचेर येवचे न्हू आणि फ्री अँड फेअर इलेक्शनाक जावपाक गव्हर्मेंट इमिडिएटली ॲक्शन घेवचे, हेची आम्ही रिक्वेस्ट करतो.